हेलो दोस्तों, आपका हमारे चैनल पर स्वागत है। श्याम चियाई, लेखक साने गुरुजी, पार्ट 14, रात्र 12वी, श्यामचे पोहणे। कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात, हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात। पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मजा मौज असते। नवीन मुलांना यावेळेस पोहायला शिकवितात, नवशिक्याच्या कमरेला सुखंड किंवा पिडले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून। विहिरीत पोहणारे असतातच, सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात। पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट उड्या मारणारेही असतात। कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्पराच्या पायांना पाय लावून उतानी होऊन माना वर करून होड्या करतात, नाना प्रकार करतात। माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते, वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते। दुसरे पोहत असेल म्हणजे मी मजा पाहायला जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही। मला फार भीती वाटे। आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री बागोबाई। ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे। माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक, ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती। तुला बुडुका देतील इतके सारे जण। उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा। तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकविल, नाहीतर भाऊजी बरोबर जा। अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम। येथे एका पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहायस येत असावे। कुसाताईची वेणी व आंबी त्यासुद्धा पोहायला शिकल्या। तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा। उद्या जा पोहायला। त्या बांबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटेल तर, आणखी धोतर बांधून वर धरतील। उद्या जा हो। मी काहीच बोललो नाही। रविवार उजाडला, मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले। आज आई पोहायला पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते। मी माळ्यावर लपून बसलो, आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही। साधारण 8 वाजायची वेळ आली, शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू आले। श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या पा, सुकडी आणल्या आहेत, बन्या म्हणाला। हो येणार आहे, परंतु कोठे आहे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे। श्याम, अरे श्याम, कोठे बाहेर गेलास की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली। मी वरून सारी बोलणी ऐकत होतो। मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला? आम्ही वर पाहू का? श्यामची आई। आई म्हणाली, बघा बरे, वर असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपायची सवयच आहे। त्या दिवशी असाच माचाखाली लपून बसला होता, पण वरती जरा जपून जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगद पाय ठेवून जा। मुले माळ्यावर येऊ लागली, आता मी सापडणार असे वाटू लागले। बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येत नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडीकही होता येणार नाही। मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आला। तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो। नाही रे, येते तो काय येते लपून बसेल अडचणीत? एकजण म्हणाला। चला आपण जाऊ, उशीर होईल मागून, दुसरा म्हणाला। इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो। सारे पाहू लागले। श्याम, चलना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले। आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून। घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली। ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली, परंतु किती झाले तरी ती परक्याची मुले, ती जोर थोडीच करणार। ती हळूहळू ओढीत होती व मी जरव जोर लावित होतो। श्यामची आई,
तो काही येत नाही व हलतही नाही. मुले म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कार्टा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती, दुसऱ्या हाताने ती शिंपटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठीमागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागले व आई शिंपटीवर शिंपटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही म्हणत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारी याला, चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकाऱ्या लपून बसायला. त्या मुली आल्या बघ फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही. आई म्हणाली, श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली. वेणू म्हणाली, सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपणहून उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधराच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुकडी नीट बांधतो, असे म्हणून बाळू वरवडेकरांनी माझ्या कमरेत सुकडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हां मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आज डोकावले डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे, नाग धरी, पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकरचा काचा मारू उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळीच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ती मिठी मारू देत ना, आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हालव. मला पोहायचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला, घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नको. नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार व चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाब्बास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकविले. आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरिता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जायला निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोहोचवायला आली. पण्या म्हणाला, श्यामची आई श्यामने आज होऊन उडी मारली, मुळीच भ्यायला नाही, आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस, ती शेडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जाऊन रागावून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवायला बसली होती. मी वसरीवर होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलीस आणि आता दही देतेस, मी रडवेला होऊन म्हटले. हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत, ते वळ अजून आहेत. तोवर तरी दही नको देऊस,
ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन। आईचे डोळे भरून आले होते, ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवेना, ती हात धुवून आली। आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले। माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले। आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली। मी काही बोललो नाही। आई रडवेली होऊन माझ्या म्हणाली, श्याम तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत, श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारले। श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये। असे असेल तरच ती त्याची खरी आई आहे व ते माझे खरे मुलगे। रागावू नकोस, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ, आज निजू नको। हो पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो। गड्यानो माझ्या आईला धीट बोली हवी होती, भित्री नको। इस चॅनल पर मैं ऐसे ही दुनिया भर की बेहतरीन ऑडियो बुक्स और बुक समरी लाने की कोशिश करूंगा। अगर आपको ये वीडियो अच्छा लगा हो तो इसे लाइक जरूर करिए, अपने दोस्तों के साथ शेयर करिए। अगर चैनल पर पहली बार आए हैं तो सब्सक्राइब किए बगैर मत जाइए। मैं आपकी सफलता की कामना करता हूँ। आपका दिन शुभ हो।